टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय टायगर भैया. जय टायगर भैया, मी तुम्हाला फोन करत होते, 8 दिवस झाले, तुमचा मोबाईल स्विच ऑफ होता. बर, कोण बोलते आपण? मी सोनाली मंडळ बोलते. सोनाली मुंडे? हा, मंडळ मंडळ. सोनाली मंडळ? हो. कुठून ते? सर, मी पुण्याहून बोलते, साखने मेडिसिन. बर, पण मी राहायला तिकडे, मी उस्मानाबाद जिल्ह्यातली, ते धाराशिव जिल्ह्यातली. बर, कळंब मध्ये. पण आम्ही राहायला इकडे चाकणे मेडिसिन. बर, कामाला. पण मला एक असा प्रॉब्लेम होता की एका बिल्डरने आम्हाला फसवले. बर, आपण जागा घेतली होती 1 घंटा आणि मग त्याच्यावर बांधकाम चालू केलं होतं, तर त्यांनी आहे ना जहराज करण्यासाठी आमचं काम कमी पैशात घेतलं होतं, 5 लाखात. बर, तर मग त्यांना पैसे पण पूर्ण पोचले, तर 4.5 लाख रुपये पोचले. तर आणि आता अर्धवटच काम केलंय आणि आता कामच करत नाही, आता द्यायला लागलंय. काय द्यायला लागलं? मग आता अर्ध काम सोडलंय तसंच, आणि आता बोलतो तुमचे हात पाय तोडून घरी पाठवून पार्सल मध्ये. बर, हा, काम करा म्हटलं ना, तर तसं म्हणतोय. परत मला फोन करून मला शिव्या देतो, बोलतो तुझा मुस्कार फोडेन, हे करेन, मला परवडत नाही. तर मग हे आधीच विचार करायला पाहिजे होता ना भैया त्यांनी, की काम आपल्याला किती परवडेन किती नाही. बर, आम्ही तर त्याला जबरदस्ती नव्हती केली की बाबा आमचं करून देत, तो स्वतःच आमच्या घरी आला, बोलला मी तुमचं एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये काम करून देतो, मला दुसरे पण काम भेटतील तिथले. तर बरं, आम्ही म्हणलं ठीक आहे, पण म्हणलं आमच्याकडे एवढे तर पैसे नाही आहेत, पण बघू आम्ही लोन वगैरे घेऊन तुम्हाला देऊ म्हटलं, करून घ्या. तर मग आम्ही फायनान्सचे लोन ते घेतलं, मग त्याला 4.5 लाख रुपये दिले आम्ही त्याला. आणि 10 महिने झालं ह्या कामाला, तो कामच करत नव्हता एवढे दिवस पण, सारखं भांडण करून करून. मग आता फक्त स्लॅब झाला आणि ते प्लॅस्टर वगैरे झालं, तर स्लॅब पण पूर्ण गळतो. हा, आणि आता जे काम राहिलंय ना तो करतच नाही, आता धमक्या द्यायला लागलाय, बोलतो कोणापाशी जायचं त्याच्यापाशीच आम्ही काम करणार नाही, पण हात पाय तोडून हातात देईन बोलतो. हा, आणि आता आमच्याकडे 50,000 रुपये राहिले त्याचे, मी बोललो 50,000 रुपये घ्या ना, आमचं तेवढं करून द्या. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला नाही परवडत ना, खिडक्या आणि दरवाजा बसून द्या, आम्ही आहे तसं राहतो, आम्हाला इकडे भाडं पण भरायचंय, आणि तुम्हाला एवढं कर्ज करून आम्ही पैसे दिलेत ना, त्याचे हप्ते पण भरावे लागतात म्हटलं आम्हाला. तर मग बोलतो नाही माझ्याच्यानं होणार नाही, असं नाही तसं नाही. मग परत आता मग 50,000 रुपये राहिले तर आम्ही करायला लागलो, खिडक्या आणि दरवाजे बसवतो भैया आम्ही, की इकडचं भाडं वाचन आणि हप्ते भरायला थोडी मदत होती म्हणून. तर तो पण करू देत नाही. आता बोलतो माझे 7 लाख रुपये गेले, तेवढे पैसे द्या, नंतरच तुम्ही तिथं काय करायचं ते करायचं, असं बोलायला लागलंय ते आता. नाव काय त्या बिल्डरच? त्याच गणेश सांडबोर. गणेश सांडबोर? सांडबोर. हा, सांडबोर. गणेश सांड कुठला आहे तो? प्रॉपर पुण्यातला आहे का? तो पुण्यातलाच आहे दादा भैया, ते ह्याच्यातला आहे बघा, आपलं इथं पुण्यामध्ये खेड म्हणून आहे, चाकण्या मध्ये. अच्छा, मग तुम्ही घर खेडच आहे, घर प्लॉट घेतलाय का बांधून घ्यायला त्यांच्याकडून? भैया प्लॉट घेतला होता आपण 3 वर्षापूर्वी, प्लॉट घेतला होता त्याच्याकडून. पण त्या, हा, त्याच्याकडूनच घेतला होता, त्याचे पैसे वगैरे आपण सगळे दिलेले आहेत, त्याचा 1 रुपया पण नाही राहिलेला पैसे देऊ. आता फक्त हे बांधकामाचे 50,000 रुपये राहिलेले आहेत आपल्याकडे, 5 लाखात काम ठरलं होतं, तर 4.5 लाख रुपये त्याला पोहोचले. पण तो आता जास्त पैशाची डिमांड करायला लागलाय. किती? आता बोलतो तो मला 7 लाख रुपये द्या. पहिले किती मध्ये ठरलं होतं? 5 लाखात घेतलं होतं. आता आणखीन 2 लाख जास्त वाढवून मारू ते. हो, आता जास्त 2 लाख वाढवून मागतो, आणि मटेरियल पण त्यांनी काही एवढं म्हणजे असं हे नाही वापरलेलं. आणि आता 2 लाख रुपये वाढवून मागतो दादा, कुठून द्यायचे बरं? आता हेच आहे ना, पूर्ण फायनान्सच कर्ज घेऊन केलं. काय काम करता इथे तुम्ही? तुम्ही मी आहे ना, हिचं काम आलंय, चाकण एमआयडीसी कंपनीत काम आलंय, हेल्परचंच काम करते मी. आणि अच्छा, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर पण आपलं सलूनचं दुकान आहे छोटं. बर, हो, एवढं एक खुर्चीच आहे फक्त, ते करतात तेवढं, दिवसभर कोणी नसतं त्या दुकानामध्ये, फक्त संध्याकाळी लोक कामावून सुटल्याच्या नंतरच कस्टमर होतात. बर, ठीक आहे. ताई, मी काय म्हणतोय, हा, 5 लाखामध्ये किती रूम आणून द्यायचे त्यांनी?
10 बाय 10 तीन रूम आहे त्याला. 10 बाय 10 तीन रूम 5 लाख मग सगळं त्याने गुत्ता घेतलं सगळं. हो गुत्ता घेतलेलं आहे सगळं. म्हणजे जागा पण आणि बांधून पण द्यायचं. जागा नाही, जागाचे पैसे आपण दिलेले 5 लाख रुपये आधी दिलेले. जागाचे 5 लाख रुपये आधी दिले, नंतर ना 5 लाख रुपये मध्ये बांधून द्या म्हणून असं ठरलंय का? टोटल 10 लाख रुपये. हो असं ठरलेले. जागेचे पैसे तर 3 वर्षापूर्वीच क्लिअर झालेले. जागेचा 1 रुपया पण नाहीये. फक्त आता हे बांधायला जे दिलं होतं ना 5 लाखामध्ये, तर त्याच्यामध्ये पलटी घालतोय तो. आता नाही बोलतो तो. आणि आम्ही खिडक्या दरवाजे बसवतो तर आहे असं राहायला जात असतं तर ती पण करू देत नाहीये दादा. पुण्यामध्ये कुठल्या ठिकाणी? पुण्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये रोखोल मध्ये. रोखोल? हो. चाकण पासून 6 किलोमीटर आहे आतमध्ये. बर, आता काय म्हणतोय तू? आता बोलतो 7 लाख रुपये द्या आणि नंतरच राहिलेलं काम करा. आता दिलाव किती पैसे त्यांना तुम्ही? 4.5 लाख रुपये दिले. जागेचे पहिले दिलो? हो जागेचे पहिले दिले. तर तुम्ही घर बांधकाम जे करायला त्याचे पण त्यामधून 4.5 दिला? हो 4.5 दिले. 50 राहिलेत? हो. मग आता 2 लाख आणखीन वाढवून मागतोय? हो अजून 2 लाख रुपये वाढवून मागतो. अच्छा, मग गोडीत काय ते विषय मिटून घ्यायचं ना? कशाला वगैरे तक्रार वगैरे करतोय? अहो ते पहिलं ना तो बोलला, इथले सरपंच वगैरे सगळे मध्यस्त्री होते, ते बोलले त्या चांगला माणूस आहे ना. आम्ही पण त्याच्याकडून जागा घेतली होती ना हप्त्यावर, असे तीन टप्प्यात पैसे आम्ही त्याच्या जागेचे क्लिअर केले होते. त्यावेळेस पण असंच कर्ज वगैरे करून त्याचं मिटवून टाकलं. त्याचं आमच्याकडून पैसे सगळे संपले, म्हणजे राहिले नाही काही. वर्षभराच्या आतमध्ये आम्ही त्याला क्लिअर केलं. तर मग ते आता हे तीन वर्षापूर्वीचा हा प्रश्न आहे. म्हणजे 2019 मध्ये आम्ही जागा घेतली होती. हा, तो विषय क्लिअर झाला. फक्त आता ह्याच्यामध्ये बघा, 10 महिन्यापूर्वी त्याला आम्ही बांधायला दिलं होतं. बर, तर आता तो मग 2 वर्षापूर्वी दिलतो बांधायला? नाही, 10 महिन्यापूर्वी बांधायला दिलं होतं. 10 महिन्यापूर्वी बांधायला दिलं. बरं, मग त्यावेळेस फायनल करून घ्यायचं ना, लिहून वगैरे घ्यायचं. तो काय करायचा भैया, की एवढ्या दिवस आमचे पैसे त्याने, आम्ही कर्ज काढून त्याला पैसे दिले आणि त्याने वापरत राहिला, कामच केलं नाही. बर बर. आता 2 महिने, हा 2-3 महिने झालं त्याने काम केलं. मग कसं तरी सारखं भांडण करून मग आता काम केलं. ते अजून काहीच असं म्हणजे प्लास्टर केलंय, ते कुठल्या रूमला केलंय कुठल्या रूमला नाही केलं, आणि स्लॅब पण झालाय पूर्ण. आपण असं ग्लासने पाणी ओतलं ना तरी पण गळत होत. हा, असं स्लॅब आहे दादा. हो, आपण आता पाऊस आल्यावर गळायला पाहिजे ठीक आहे, पण आपण असं पॅन्डेमिक किंवा ग्लासने पाणी ओतल्यावर स्लॅब गळायला पाहिजे का? तर ते आपण असं पॅन्डेमिक किंवा ग्लासने पाणी ओतलं ना तर ते सुद्धा गळतो. तुम्हाला असं येड्यात काढलं का? भरपूर काढलं असं? हो, असं येड्यात काढलं त्यांनी आम्हाला. आणि मग आम्ही काय बोललो, ठीक आहे जाऊ द्या आता, नाही का कमी पैशात बांधत होता म्हणून आम्ही काय बोललो नाही. आणि मग आता परत त्याच्याच मनावर सगळं मटेरियल वगैरे वापरलंय ना, आता बोलतो की माझे 7.5 लाख रुपये गेलेत तेवढे द्या. मी काय म्हणतो तर मी असं तुम्हाला येड्यात काढलंय का? असं त्याचा धंदाच आहे लोकांना येड्यात काढायचं? मला तर वाटतं त्याचा धंदा असतोय. तुमच्या अगोदर वगैरे कोणा दुसऱ्यांचे कंप्लीट वगैरे आले का तिथे? असं नाही, तेवढे तिथे आहे ना 70 प्लॉटिंग आहेत, तेवढ्या प्लॉटिंग मध्ये आपणच दिलंय त्याला बांधायला. आम्ही दिलंय, दुसरे कोणी नाही. कोणी नाही दिलं, पहिलं बांधकाम आमचंच आहे. कोणीच नाही दिलं. तो काय बोलला की बाकीचे लोक पण माझ्याकडे यावे म्हणून ह्या अर्थाने तरी कमी पैशात बांधून देतो म्हणून त्याला एक घरच करायची होती. मग 70 प्लॉटचा मालक तोच आहे का? हो, स्वतः मालक तोच आहे प्लॉटचा. अच्छा, बर बर. हा, पण पैशाचा प्लॉटच्या पैशाचा काहीच विषय नाही राहिलेला, तो सगळं क्लिअर झालेला. फक्त हा बांधकामाचाच प्रश्न आहे. आणि ते प्लॉट आपल्या नावावर पण झालेला आहे. तुमच्या नावावर आहे ना? हो, नावावर आहे. बर, ठीक आहे. मग त्याने बांधून दिलं त्याला, नाही तर दुसरे बांधून घेऊन घ्यायचं त्याच्याकडून. कशाला 50 हजारासाठी मागा लागला त्याच्या? काय म्हणले? त्याने बांधून देत असेल तर बघायचं, नाही तर 50 हजार राहिला म्हणतो ना, 50 हजार ते दुसऱ्याला द्यायचं, बांधून घ्यायचं आपण सुद्धा. पण 50 हजार रुपये त्याच्या आमच्याकडे राहिले त्याला आम्ही म्हणतो की बाबा देत होतो आम्ही 50 हजार रुपये राहिले, आपलं जेवढ्यात ठरलं तेवढ्यात करा. कारण की आम्ही त्याला म्हणलं की आम्ही पहिलं सांगितलं होतं की आमची परिस्थिती नाहीये सध्या बांधकाम करण्याची, तरी पण तुम्ही आम्हाला जबरदस्ती करून ठीक आहे बांधायला दिलं, तर दिलं आम्ही कर्ज केलं. आमचे आता ह्याच्यापेक्षा जास्त
ही नाही आहे की आम्ही आणखीन लोन काढून की तुम्हाला देऊ. आमचे 2 लेकरं पण आहेत, त्यांना आम्हाला बघायचं खायचं पेस काही येत नसतं, 2 लेकरं सांभाळायचे म्हटल्यावर. बर बर, मग तुमच्या हॉबीज मध्ये जाऊन तुम्ही तुमचे मिस्टर जाऊन भेटून गोड गोड बोलून विषय मिटून टाकायचं ना. मग त्याच्या ऑफिसला गेलं ना तर मग ते असा माणसं पाठवतो हाणायला मारायला, बोलतो येऊ देत नाहीत त्याच्या माणसं ऑफिस पर्यंत जाऊ देत नाहीत. आणि तो ह्याचा भाजपचा हे अध्यक्ष, ते आपलं भाजपचं नाही ते कशाच तरी अध्यक्ष आहे बघा, तो कुठल्या तरी पार्टीचा. कुठली तरी पार्टी आहे बघा दादा, मला तुझं नाव येत नाहीये, त्याचा तो अध्यक्ष आहे तो तिथला. तो मग आता 50,000 रुपये राहिलेत ना, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः करून घेतो ते खिडक्या वगैरे बसवतो, तो पण करू देत नाही. हॅलो. हा ताई. हॅलो. हॅलो. हा आता काय करायचं, काय तुम्हाला काय कसं मदत करायचं सांगा. तुम्हाला कशी तरी मदत करा ना भाई, आम्ही तुम्ही खूप अशा तुमच्या मदतीसाठी मी तुम्हाला फोन केलेला आहे, कारण की मला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. तुम्हाला ओळखतो का तुमच्या मिस्टरला ओळखतो तो बिल्डर? तो दोघांना पण करतो. मिस्टरचं नाव काय? महादेव अप्पाराव मंडळ. महादेव अप्पाराव मंडळ. कुठे आता मिस्टर कुठे आहे? ते आता बाहेर गेले तर कामावर. हो कामावर का बाहेर गेले आता? नाही दुकानावरती गेले तर कामावरती. अच्छा, संध्याकाळी लोक येतात ग्राहक येतात. हो हो. अच्छा अच्छा. तुमचं नाव? माझं नाव सोनाली मंदर. बर. आणि ते समोरचे बिल्डरचं नाव? त्याचं गणेश तांडवर. बर. आणि त्याच्या पूर्ण रेकॉर्डिंग वगैरे आहेत माझ्याकडे, असं धमकवायला शिव्या वगैरे द्यायला मारायला असं मारायला येतं म्हणून माणसं पाठवायला. इथपर्यंत झाले गोष्टी? हो इथपर्यंत झालं सगळं. ठीक आहे, घाबरू नका. हाय मी त्यांना कसं काय मॅनेज करायचं आपल्याकडे ते, कसं तुम्ही तुमच्याकडे टोटली प्रूफ आहे म्हणलं त्यांना कसं काय असं जाणूनबुजून करू शकतो, शक्यच नाही. हो आणि पूर्ण प्रूफ आहेत माझ्याकडे, त्याचे पूर्ण असं शिव्या दिलेले आहेत बघा दादा, परत असं उचलून नेतो माणसं पाठवायला, हे सगळे असे सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे त्याचे. हो आणि सुरुवातीच्या पूर्ण. घाबरू नका, तुमच्याकडे जे काय काय प्रूफ आहे मला पाठवा. हो आणि ते स्लॅबचे पण आहेत माझ्याकडे, मी शूटिंग काढली ते पूर्ण गळतो त्याचे पण आहेत. त्याचे पण पाठवा काय काय तुमच्याकडे प्रूफ.